हेलो हेलो, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, नमस्ते। आज मिशन आरंभ उपक्रमांतर्गत इयत्ता 5वी विषय भाषा आपण पाहणार आहोत। जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत या उपक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन प्रेरणा स्रोत आपल्या जिल्हा परिषदेचे सीओ माननीय अधिकारी साहेब, शिक्षणाधिकारी माननीय पाटील साहेब, पंचायत समिती श्रीगोंदा शिक्षणाधिकारी साहेब, विस्ताराधिकारी माननीय श्री बुमटे साहेब, दिलबर साहेब, या सप्टेंबर महिन्यामध्ये श्रीगोंदा तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या जे काही विषय आणि घटक होते त्या विषय आणि घटकांतर्गत आज विषय भाषामधील घटक आहे भाषाविषयी सामान्य ज्ञान। या सामान्य ज्ञान भाषिकेचे नियोजन आणि आजचा त्या घटकांतर्गत येणारे उपघटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आजच्या भाषिकेमध्ये मी सगळे जागा दादा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरुड गाव या ठिकाणी कार्यरत असून या विषयाचं मी आज तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। भाषाविषयी सामान्य ज्ञानामध्ये आपण मागचा घटक जो पाहिला होता की वर्णमाला, त्या वर्णमाला अंतर्गत आपण वर्णांचे प्रकार, स्वर, स्वरादी, व्यंजने आणि आधारावर जे असणारे काही जे प्रश्न होते त्या प्रश्नांचा आपण त्याच्याकडे अभ्यास केला होता। तर आजच्या या घटकामध्ये आपल्याला भाषा विषयी सामान्य ज्ञान जे घटक आहे जे उपघटक आपल्या शिष्यवृत्ती जी काही परीक्षा आहे त्या परीक्षा अंतर्गत आपल्याला एक किंवा दोन प्रश्न या उपघटकावर येत असतात। भाषा विषयी म्हटल्यानंतर आपल्याला सामान्य ज्ञान ही काय बाब आहे हे लक्षात येईल की जे काही सामान्य ज्ञान म्हणजे काही चालू घडामोडी असतील ज्यामध्ये एक खेळ असेल, एखादे पर्यावरणाचा विषय असेल, अनेक स्पर्धा असतात, साथीचे रोग असतात, विशेष बाब म्हणजे आजच्या काळामध्ये संगणक हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि त्यासोबत बँकिंग प्रणाली असेल, अशा विविध घटकावर आधारित एक किंवा दोन प्रश्न आपल्याला त्या स्वरूपाचे विचारले जातात। त्याच संदर्भात आज आपण या घटकाचे जे उपघटक आहेत त्यामध्ये पहा खेळाडू, त्यानंतर राष्ट्रीय पारितोषिके, शौर्य पुरस्कार, संगणक, बँक आणि पर्यावरण हे घटक आपण या घटकाचे ते उपघटक आपण या ठिकाणी निवडलेले आहे। तर या ठिकाणी खेळ आणि खेळाडू हा घटक जर आपण पाहिला तर आपल्याला साधारणतः माहित होतं पहा की आपण जे खेळ खेळतो शाळेमध्ये असेल किंवा जे शक्य नसेल असे खेळ सुद्धा आपल्याला माहित असतात की जे देशी खेळ असतील, विदेशी खेळ असतील, परंतु यामध्ये खेळाचे प्रकार कसे पडतात तर आपल्या लक्षात येईल की खेळाचे दोन प्रकार पडतात। एक मैदानी खेळ असतो की त्याला सांघिक खेळ म्हणतात किंवा वैयक्तिक खेळ असतो। आता यामध्ये आपण सांघिक खेळामध्ये जर पाहिलं तर कबड्डी, खो खो, फुटबॉल, क्रिकेट हे सांघिक खेळ येतात, मैदानी खेळ येतात। तर वैयक्तिक खेळामध्ये बुद्धिबळ असेल, कॅरम असेल, तो वैयक्तिक खेळामध्ये भाला खेळ, तिरंदाजी किंवा जलतरण, पोहणे अशा प्रकारचे खेळ त्यामध्ये येत असतात। आणि त्या संबंधित खेळामध्ये प्राविण्य किंवा चांगली कामगिरी करणारे असे जे काही खेळाडू असते त्या संबंधी आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। त्यानंतर राष्ट्रीय पारितोषिक जे आहे, राष्ट्रीय पारितोषिक म्हणजे आपल्या देशामध्ये विविध स्तरावर विविध क्षेत्रामध्ये जी काही कामगिरी, उत्कृष्ट कामगिरी केली जाते अशा जे व्यक्ती असतात
अशा व्यक्तींना ते प्रोत्साहन किंवा त्यांना केलेल्या संशोधनासाठी त्यामध्ये मिळालेल्या प्राविण्यासाठी पारितोषिक दिले जातात. हे राष्ट्रीय स्तरावर आहे, ते काही आपण पाहूया. शौर्य पुरस्कार, शौर्य पुरस्कार या शब्दामध्ये तुम्हाला लक्षात येईल, शौर्य म्हणजे पराक्रम. मग असे पराक्रम जे असतात, आपल्याला अभिमान असणारे आपला जो विषय काही विभाग आहे ते आपलं सैन्य दल, या सैन्य दलातील जे सैन्य आपल्या देशाचं रक्षण करतात, सीमेवर लढतात, मग जे ते कामगिरी ते बजावतात, एक साहस धाडस दाखवतात, अशा साहसी धाडसी कामगिरी करणाऱ्या सैनिकांना देखील पुरस्कार दिले जातात. त्यानंतर एक उपघटक आपण निवडलेला आहे, पहा, संगणक. संगणक ही काळाची गरज आहे आपल्या, आणि या संगणकाच्या बाबत आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. या संबंधित आपल्याला संगणकाची कामगिरी किंवा तिचं कामाचं स्वरूप, संगणकाचे विविध भाग, अशा याच्यावर एक प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बँक, बँक म्हणजे आर्थिक व्यवहार करणारी एक प्रणाली आहे. आजच्या काळामध्ये ही सर्व प्रणाली एक ऑनलाईन पद्धतीने काम करते. जे पूर्वी बँकेत जाऊन व्यवहार करावा लागायचा, चेक देणं, स्लिप भरणं, पैसे भरणं, काउंटरला जाणं, ह्या गोष्टी आता आपल्याला कराव्या लागत नाही. त्याचा फायदा असा आहे की आपला तिथे वेळ वाचतो, वेळेची, आणि नवीन प्रणाली अशा प्रकारे कार्यक्रम जे आहे खूप प्रणालीमध्ये झालेले आहेत. त्यानंतर एक उपघटक आहे पर्यावरण. पर्यावरण म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येते, पहा, आजच्या जे वातावरणात जे हवामानात जे बदल होतात, त्या बदलाचे काय परिणाम आहेत किंवा का होतात, असे विविध प्रश्न याच्यावर विचारले जातात. त्यानंतर आपण सुरुवात करूया. आपल्याला या ठिकाणी समोरच्या स्क्रीनवर दिसेलच, चित्रावरून तुम्ही ओळखले असेल की खेळाडू, आपण खेळाडू क्रिकेट पाहत असताना क्रिकेट हा जो खेळ आहे, यामध्ये आपण विशेष करून आपल्या सर्वांना माहित आहे की सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली जे खेळाडू आहेत, या खेळामध्ये त्यांनी खूप मोठी कामगिरी बजावलेली होती. यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आता क्रिकेटचा खेळ म्हटल्यानंतर किती खेळाडू खेळतात मैदानावर एका वेळेस, त्याच्यामध्ये किती एका षटकात किती चेंडू टाकले जातात, किंवा त्याच्यामध्ये अंपायरच्या बाबतीत जे अंपायरकडून जे निर्णय दिले जातात 5 पद्धतीचे, त्याच्यामध्ये थोडक्यात प्रश्न विचारलेले असतात. एक छोटासा प्रश्न असा की लोकांवर तुम्ही रनआउट दिला जातो का, म्हणजे असे जे काही प्रश्न असतात, हे प्रश्न आपल्याला क्रिकेटवर सहज लक्षात येतील. तर सचिन तेंडुलकर म्हटल्यानंतर एक महान क्रिकेटर म्हणून आपण त्याला ओळखतो, की ज्याने वन डे आणि कसोटीमध्ये सर्वात जास्त धावा बनवल्या, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली. विराट कोहली तर आज सध्या आपल्या भारतीय संघामध्ये खेळतोय आणि त्याची उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी आहे. तर आपल्याला छोटासा परिचय या खेळातून या संबंधित खेळाडूंचा करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही स्क्रीनवर पहा की आत्ताची जी 2024 ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्या कुठे झालेत पहा, येते लक्षात. तर पॅरिस मध्ये झाले, फ्रान्स देशातील पॅरिस या शहरामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या पहा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही यांना ओळखलं असेल, परंतु इथे पहा नीरज चोपडा. तर नीरज चोपडा यांनी वैयक्तिक या भालाफेक स्पर्धेमध्ये आपल्या देशाला रजत पदक मिळवून दिलेले होता. तिथं थोड्याशा त्याच्यावरून गोल्ड मेडल गेलेलं होतं, आणि तरीही त्याची कामगिरी या अगोदरच्या स्पर्धामध्ये सुद्धा चांगली होती, आणि अशा प्रकारे आपल्या देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी नीरज चोपडाने केलेली आहे. यानंतर पुढच्या खेळाविषयी आपल्याला माहिती घ्यायची म्हटले तर कुस्ती. कुस्तीमध्ये एक आत्ताच याच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एक विशेष नाव आपल्याला ऐकायला मिळाले असेल किंवा बातम्यामध्ये पेपरमध्ये वाचण्यात आलेलं असेल, ती विनेश फोगट, गीता फोगट, सुशील कुमार, योगेश्वर दत्त हे जे काही कुस्तीपटू आहेत हे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
आणि यांनी सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. तुम्हाला माहित असेल की आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता असेल तर हॉकी आहे. आणि या हॉकी बरोबर आपण कुस्ती या खेळाला सुद्धा जास्त महत्व देतो, कारण हा खेळ ग्रामीण भागामध्ये चांगला खेळला जातो किंवा त्या ठिकाणी पैलवान तयार होतात आणि चांगली कामगिरी करतात. देश पातळीवर असेल, जागतिक पातळीवर स्पर्धेमध्ये असेल, तर या स्पर्धेमध्ये हे खेळाडू चांगली कामगिरी करतात. त्यानंतर पुढचा खेळ पाहूया तर एक वैयक्तिक खेळामध्ये धावपट्टू. तर हे धावपट्टू आपण या चित्रावरून तुम्हाला लक्षात येईल कोणाचं आहे. तर हे चित्र आहे पीटी उषा, हिमा दास आणि ललिता बाबर. हे चित्र पीटी उषा यांचं आहे, परंतु त्यांच्यासोबत हिमा दास, ललिता बाबर या धावपट्टू ज्या आहेत यांनी देशातील विविध स्पर्धेमध्ये जागतिक पातळीवर खूप मोठी कामगिरी केलेली आहे आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विशेष करून यांनी पदक जिंकलेली आहेत, मिळवलेली आहे. त्यानंतर पुढचा घटक आपण निवडलेला आहे पहा, राष्ट्रीय पुरस्कार. राष्ट्रीय पुरस्कार म्हटल्यानंतर राष्ट्रीय पुरस्काराचे आपण इथं वेगळे त्यांच्या विधेयकाच्या क्षेत्रानुसार विभागवार मांडणी केली आहे. तर राष्ट्रीय पुरस्कारामध्ये पहिला जो विभाग येतो तो पुरस्कार आपल्याला नागरी पुरस्कार असतात पाहिजे. हे नागरी पुरस्कार आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये समाजसेवेमध्ये एखाद्या विशिष्ट साहित्यामध्ये किंवा संशोधनामध्ये जे काही चांगली उल्लेखनीय कामगिरी करतात अशा व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात. शौर्य पुरस्कार, हे पुरस्कार आपल्याला सैन्य दलामध्ये दिले जातात. का त्यांचे पण पुन्हा प्रकार आहेत की तीन चार प्रकार आहेत सैन्य दलातील. त्या कामगिरीप्रमाणे त्या सैनिकांना त्यांच्या बलिदानाबद्दल, त्यांच्या अदम्य साहसाबद्दल हे शौर्य पुरस्कार या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर विशेष सेवा पुरस्कारामध्ये काही पुरस्कार म्हणतात पा. विशेष सेवा पुरस्कारानंतर अर्जुन पुरस्कार, तुमच्या लक्षात आला असेल अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो, तर अर्जुन पुरस्कार हा खेळातील विशिष्ट त्या वर्षामध्ये एखाद्या विशिष्ट वर्षामध्ये ज्या एखाद्या जे काही खेळ खेळले जातात ते खेळातील ते ठराविक खेळाडूंना वैयक्तिक असेल सांघिक असेल त्यामधून त्यांना निवडलं जातं आणि त्यांना अर्जुन पुरस्कार दिला जातो. त्याच्यामध्ये एक अर्जुन पुरस्कारानंतर सांगायचं माहिती द्यायची म्हटल्यानंतर तुम्हाला द्रोणाचार्य पुरस्कार पहा, हा एक पुरस्कार दिला जातो राष्ट्रीय स्तरावर दिला जातो. की हे जे विविध खेळामध्ये देशामध्ये विविध खेळामध्ये जे खेळाडू घडवले जातात त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं जातं आणि त्याचं फलित म्हणून ते खेळाडू पुन्हा स्पर्धेमध्ये चांगलं कामगिरी दाखवून किंवा चांगले कसब दाखवून देशाची मान उंचवतात. अशा खेळाडूंना घडवणारे जे प्रशिक्षक असतात, कोच असतात, त्यांच्यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार दिला होता. तुम्हाला माहित असेल की सचिन तेंडुलकर यांचे जरा प्रशिक्षक कोच म्हटले तर रमाकांत आचरेकर, की ज्यांनी सचिन तेंडुलकर असेल, विनोद कांबळे असेल, प्रवीण आमरे असतील, अशा चांगल्या क्रिकेट पटूंना घडवलं आणि त्यांचं योगदान आपल्या देशाच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठं झालं. फार अशा अनेक खेळामध्ये म्हणजे हॉकी असेल, कुस्ती असेल किंवा कबड्डी असेल, वैयक्तिक खेळामध्ये तिरंदाजी असेल, बुद्धिबळ असेल, बॅडमिंटन असेल, या प्रत्येक खेळांना कोणी ना कोणी त्या खेळाडूंना प्रशिक्षक असतात, कोच असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सराव करतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्या खेळामध्ये चांगलं करता येतं. मग अशा प्रकारे खेळाडू घडवले ही चांगलं दाम
कुल्ला भावे के लिए प्रोत्साहन मिलाने मुझे मदद करे प्रोत्साहन आदित्य जी के अधिकारी अपने राज्य क्षेत्र में भी दिला दो पुणे को या बोल आता सध्या पुरस्काराची आपण विभागणी केली पाहिजे. तर नागरी पुरस्कारामध्ये आपल्याला काय लक्षात येते, तर नागरी पुरस्कारामध्ये तीन भाग केले जातात पुरस्कार. पहिला नागरी पुरस्कार जो भारताचा आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, हा सर्वोच्च नागरी पुरस्कार नाव आहे भारतरत्न. भारतरत्न हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये विशिष्ट भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. खेळ असेल, संगीत असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अतिउच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार दिला जातो. त्यानंतरचा पद्मविभूषण हा त्या खालोखाल येणारा दुसरा पुरस्कार आहे की जो नागरी पुरस्कार आहे. ती जे सामान्य लोक किंवा एक प्रदेशामध्ये एखाद्या विशिष्ट संस्थेमध्ये एखाद्या चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत वैयक्तिक साहित्य लेखनामध्ये जे काही कामगिरी करतात, उल्लेखनीय काम करतात, अशा व्यक्तींना भारत सरकारकडून पद्मभूषण हा पुरस्कार दिला जातो. त्या धर्तीवर पद्मभूषण हा देखील एक नागरी पुरस्कार आहे आणि त्या क्षेत्रामध्ये सर्व काम करतात अशा व्यक्तींना तो पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. तर पुरस्काराचे जे तीन प्रकार आहेत आपल्या, आपण जे नागरी पुरस्कार जे आहे त्याच्यामध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार, याच्यावर प्रश्न विचारला की आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता. तर या भारतरत्न या पुरस्काराचे जे काही पदक घेण्याचे ते पुस्तक या ठिकाणी पहा. एक मी आपल्या स्क्रीनवर त्याचा फोटो दिसतोय, चित्र आहे ते या ठिकाणी वर्तुळ आहे. हे जर पाहिलं तर हे एक पान आहे का झाडाचे पान असल्यासारखे चित्र आहे. त्याच्यामध्ये त्याच्या शिरा दाखवल्या वर्तुळ आहे त्याच्या खाली लिहिलेलं आहे पहा भारत रत्न. या ठिकाणी लिहिलेलं आहे भारत रत्न. तर अशा प्रकारचे पदक असतं. त्याच्यासोबत काही रोख रक्कम आणि प्रमाणपत्र त्यासोबत दिलं जात. अशा स्वरूपाचे पद्मभूषण हे नागरी पुरस्कार देऊन आपल्या देशातील विविध क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करण्याचं प्रोत्साहन मिळावं अशा प्रकारच्या व्यक्तींना ते पुरस्कार जाहीर केले जातात, प्रदान केले जातात. चला पुढे पाहूया. आता आपण जे हे नागरी पुरस्कार आता पाहिजे जे राष्ट्रीय पुरस्कार आहे, तर या राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली, तर या ठिकाणी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक लोकशाही पद्धतीने आपला राज्य कारभार सुरू झाला आणि त्यानंतर एक राष्ट्रीय स्तरावर या पुरस्कार घेण्याची एक सुरुवात झाली. ते वर्ष होतं फार 1954. त्या काळच्या सरकारने या राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात करण्याची शिफारस केली आणि आपल्या देशामध्ये असे नागरी पुरस्कार की जे विशिष्ट क्षेत्रावर होतात, विशिष्ट क्षेत्रामध्ये म्हणजे सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक सुद्धा असेल किंवा साहित्याचं असेल, शैक्षणिक असेल, समाजसेविका असेल, एखाद्या संस्थे मार्फत एखाद्या पर्यावरणाविषयी काम असेल, असे जे उल्लेखनीय काम केले जातात अशा कामाबद्दल हे नागरी पुरस्कार दिले जातात. त्यानंतर दुसरा आपण पाहिला होता पुरस्कार म्हणजे शौर्य पुरस्कार. हे शौर्य पुरस्कार सेना दलाने प्रदान केले जातात. सेना दलामध्ये मी या अगोदर स्पष्टीकरण दिले ते म्हणजे आपल्या देशाच्या सैन्य दलाकडून ज्या ज्या वेळेस
या सगळ्यांना आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर लढावं लागेल आणि आपलं एक अदम्य साहस दाखवलं, वीरमरण त्यांनी पत्करलं, अशा उल्लेखनीय शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांना सेना दलाकडून भारतीय सरकार, भारतीय शासनाकडून हे सेना दलातील शौर्य पुरस्कार या ठिकाणी दिले जातात. तर तुमच्या लक्षात आलं तर ते राष्ट्रीय पुरस्कार, ते जे नागरिक पुरस्कार असतील ते पुरस्कार देण्याची सुरुवात 1954 पासून झालेली आहे. आणि ते पुरस्कार कशाबद्दल दिले जातात की हे नागरिक पुरस्कार विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान केले जातात. या शौर्य पुरस्कारांमध्ये पहा जी सेना दलाकडून सैनिकांना प्रदान केले जातात त्याच्यामध्ये आपल्याला परमवीर चक्र हे सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. सैन्य दलातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार जे असे इथे नाव आहे परमवीर चक्र. त्यानंतरच पुरस्कार आहे परमवीर चक्राविषयी विशेष सांगायचं म्हटलं तर यामध्ये प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्यावेळेस शत्रूशी लढताना एक अदम्य साहस दाखवून शत्रूला नादवरण केले आणि स्वतःला वीरमरण आलं तर अशा व्यक्ती अशा सैन्याला सैनिकाला सैन्य दलाकडून परमवीर चक्र दिले आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अशोक चक्र, त्यानंतर महावीर चक्र हे समर्थ मला मेडल दिसतात. तर या मेडलचे जे काही चिन्ह भोग आहेत त्या ठिकाणी रंगपंत हे लक्षात येतील पाहिजे. त्या पद्धतीने आपल्या आपल्याला ते कोणत्या कामगिरीसाठी दिले जातात हे लक्षात येते का. तर आपल्याला फक्त याची ओळख करून घ्यायची आहे तर सैन्य दलाकडून सर्वोच्च जो काही शौर्य पुरस्कार दिला तो परमवीर चक्र दिला आहे. त्यानंतर काय अशोका चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र आणि शौर्य चक्र. आता याच्यावर काय प्रश्न येतील तर पहिला प्रश्न काय तयार होईल तर की युद्धभूमीवर लढताना शत्रूशी लढताना जे काही साहस दाखवून त्याला वीरमरण आलं अशा सैनिकाला कोणता पुरस्कार दिला जातो किंवा सैन्य दलातील सर्वोच्च पुरस्कार कोणता तर ते परमवीर चक्र. किंवा असाही प्रश्न येईल की त्याच्यापैकी तीन पदकांची शौर्य पुरस्कारांची नावे देण्यात येईल आणि चौथा नसेल तर ते विचारला जाईल की खालील पर्यायातील खालील याच्यातील कोणता शौर्य पुरस्कार हा सैन्य दलाशी संबंधित नाही. तर त्यावेळेस आपल्याला हे नावे माहीत पाहिजे परमवीर चक्र, अशोका चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र आणि शौर्य चक्र. तर या पद्धतीने आपल्याला सैन्य दलातील या शौर्याविषयीचे पुरस्कार दिले जातात. तीनशे नावे माहीत असतात ते आवश्यक आहे. त्यानंतर पाहूया पुढचा घटक. यानंतरचा घटक आहे पहा या ठिकाणी तुम्हाला या स्क्रीनवर दिसेलच की जर तुम्ही या चित्रामध्ये नोकरी पाहिली तर कशाची असेल जरा विचार करा ना. तर बरोबर आहे ही जी मूर्ती आहे ही नटराज ही या मूर्तीच्या स्वरूपात म्हणजे हे जे काही पुरस्कार आहे याचं नाव आहे ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर तो साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. साहित्य म्हणजे काय वाङ्मय की भाषा. आपल्या देशामध्ये विविध भाषा बोलल्या जातात प्रदेशानुसार असतील ते प्रदेशातील विभागानुसार असतील अनेक भाषा आपल्या देशात बोलल्या जातात. परंतु अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा चांगलं वाङ्मय लेखन साहित्य लेखन होतं की उदाहरणार्थ कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्र अशा प्रकारचे जे लेखन होतं त्या लेखनासंबंधित भारत सरकारकडून जी एक ज्ञानपीठ पुरस्कार जे हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो तर या पुरस्काराची निवड राष्ट्रीय स्तरावर केली जाते आणि यामध्ये प्रादेशिक भाषा असतील की ज्या विविध राज्यामध्ये बोलल्या जातात जशी आपल्या आपल्या राज्यामध्ये आपली राज्यभाषा मराठी आहे तर या मराठीमध्ये सुद्धा ए आर सी या कादंबरीत ज्यांनी कुणी लिहिली वि स खांबेकर
त्यांनी लिहिलेला ययाती या कादंबरीस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर याचा उद्देश हाच आहे की प्रादेशिक भाषांमध्ये विपुल लेखन व्हावं, चांगलं लेखन व्हावं, साहित्य निर्माण व्हावं आणि त्याच्यामध्ये संशोधन व्हावं यासाठी त्या लेखक, त्या कवी किंवा त्या रचयिता, नाटककार ज्यांनी काही नाविन्यपूर्ण लेखन केले अशा व्यक्तींना साहित्य क्षेत्रासाठी त्यामध्ये ज्ञानपीठ हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर महत्वाचा भाग आपण पाहूया की आपल्याला समोर स्क्रीनवर चित्र दिसलं असेल ते सर्व लिहिलं आपण संगणक ही काळाची गरज आपण सर्वजण ओळखतो जाणतो आणि याविषयी आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या परीक्षे संदर्भातच असं नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपल्याला कागदपत्र करायचं असतं किंवा आपल्याला जे काही माहिती मिळवायची असते तर ते जो महत्वाचा घटक बाब जी बोलली आहे किंवा संगणक आहे त्याला इंग्रजीत आपण कॉम्प्युटर म्हणून तर आपल्या शाळेमध्ये असेल, आपल्या घरी असेल याची ओळख आपल्याला आहे का? त्याच्यासोबत आपण अनेक दुसरेही बाबी हाताळतो का? मोबाईल असेल, पॅन असेल, लॅपटॉप असेल, त्या संबंधित त्या गोष्टी येतात का? परंतु संगणक म्हणून जर आपल्याला पाहिजे ठरलं तर परीक्षा संदर्भात सुद्धा तर संगणकाच्या विविध भागांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे किंवा संगणकाचे फायदे काय आहेत, संगणकामुळे आपल्याला काय उपयोग करता येईल संगणकाचा, त्याच्यामुळे आपली वेळ सुद्धा वाचते किंवा जे काही काम आपण एक तास लागणार आहे ते काही क्षण लागणार किंवा काही मिनिटांमध्ये आपण संगणकावर करू शकतो. तर संगणकाविषयी माहिती घेताना संगणक म्हणजे काय ही जर बाबा पुढे पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल संगणक म्हणजे काय नेमकं काय होते, काय प्रक्रिया होते. तर संगणकाचं महत्वाचं काम आहे की जे माहितीचे विश्लेषण करणं, त्यानंतर जी माहिती आपण तयार केली ती माहिती संगणकामध्ये जतन करणे म्हणजे साठवून ठेवणे किंवा पुन्हा आपल्याला ती माहिती वापरायची असेल तर त्या माहितीवर पुन्हा प्रक्रिया करणे, त्याच्यात बदल करणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती माहिती त्या संगणकामध्ये साठवून कायम स्वरूपी राहिली राहते किंवा ठेवली जाते आणि म्हणून ती आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येते. संगणक ही माहिती विश्लेषण, जतन, प्रक्रिया आणि ती पुन्हा पुन्हा वापरते याच भागा याच गोष्टी बरोबर गणन करते, माहितीचे कॅल्क्युलेशन होतं का? तर अशा प्रकारे या काळामध्ये आधुनिक काळामध्ये जे आपण हे जे ऑनलाईनचे युग आहे अनेक क्षेत्रामध्ये या संगणकाच्या किंवा त्या संबंधित असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण बाबीचा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण या ठिकाणी वापर झालेला पाहत होता आणि याची माहिती थोडक्यात आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यावर एक दोन एखादा प्रश्न विचारला असतो संगणकांसंबंधी, एखादा संगणक म्हणजे काय आहे, संगणकाचे भाग दिले जातात कोणत्या भागापैकी कोणता भाग पर्यायामध्ये आहे ते बघा, तिचे आउटपुट इनपुट काही डिव्हाइस असतात त्याविषयी माहिती, तर त्याला पुढे आपण पुढच्या स्लाइडमध्ये. आता संगणक या संदर्भात आपल्याला पूर्वी सुरुवातीची अॅबॅकस या गणन तज्ञाच्या पहिल्या साधनापासून झालेली होता, तिथे लाकडाचा एक तुम्ही केलेला एक कोर्स किती फास्ट तुम्ही कॅल्क्युलेशन करता वेगळीच गुणाकार मोजावत या गोष्टी पटकन चालतात. तर अॅबॅकस या साधनामध्ये लाकडाचं साधन असतं त्याला मुली असतात मराठी संगणक हे गणन केलं असतं. ही सुरुवातीचं साधन आहे की जे गगन करण्याचे होत, परंतु पुढे जे काय बदल होत गेले संशोधन होत गेलं 1837 मध्ये चार्लस बॅबेज या गणित तज्ञाने संगणकाचा शोध लावला. त्यामुळे ते संगणक असं मोठ्या मोठ्या खोली एवढं होतं का खूप मोठं होतं की त्याच्यामध्ये जे काही प्रक्रिया करण्याचे काही वापरलेले इलेक्ट्रॉनिक साधनं होती खूप मोठ्या आकाराची होती, परंतु
पुढे त्याच्या टीव्ही तयार केल्या. आपण समजत होतो की पिढी असा एखादा शब्द कुठं वाचला असेल ऐकला असेल, त्या दर पिढी दर पिढी पुढे त्याच्यामध्ये बदल होत गेला. आणि आज जी समोर आपल्या समोर जो संगणक आहे त्या प्रकारचा छोटा जो संगणक या ठिकाणी आपण पाहतोय. संगणकाच्या भागांची नावे, संगणकाच्या भागांची नावे असतात काय आहेत? मदर बोर्ड, मदर बोर्डचं काय काम आहे? तर मदर बोर्डचं काम आहे इनपुट आणि आउटपुट जे साधन असतात म्हणजे संगणकातली काही साधनं, आणि बाहेरची जी आउटपुट साधनं म्हणजे कोणती? की ज्या ठिकाणी आपण माउस जोडतो, कीबोर्ड जोडतो, साऊंड जोडतो, म्हणजे प्रिंटर जोडतो, या दोन्ही भागांना इनपुट आणि आउटपुट या भागांना संगणक मदर बोर्ड करतो. सीपीयू हा दुसरा भाग आला संगणकाचा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याला संगणकाचा मेंदू म्हणतो. या ठिकाणी प्रक्रिया होते, दिलेल्या कमांड दिलेल्या आज्ञावलीची प्रक्रिया होते आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणे योग्य उत्तर मिळतात. तर हे काम महत्वाचं आहे आणि म्हणून त्याला संगणकाचा मेंदू म्हणतात. त्यानंतर रॅम आहे. तर रॅम मध्ये काय आहे? जी माहिती संगणकामध्ये साठवली जाते, ती जे काम करताना साठवते ती तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती साठवण या रॅम मध्ये दिली जाते. अशा प्रकारे मदर बोर्ड, सीपीयू आणि रॅम हे संगणकाच्या आतील भागांची नावे आहेत. मला तुम्ही पाहूया आपण या ठिकाणी आपल्याला पर्यावरणाविषयी जर बोलायचं झालं तर पर्यावरणामध्ये सध्या हवामानामध्ये जे बदल होतात, पावसाची काही जे काही आपण पाहतो काही ठिकाणी अचानक जास्त पाऊस पडतो, कमी पाऊस पडतो, तर एक हे का होतं? त्याच्यावर काही आपल्याला करता येईल का? जसं की आपल्याला वृक्षारोपण वगैरे असे काही प्रश्न दीक्षामध्ये विचारले जातात. त्यानंतर काही साथीचे रोग येतात अचानक. आता 2 वर्षापूर्वी आपण अनुभवलेला कोरोना, तर ह्या कोरोना म्हणजे काय? तर याच्यामुळे कशा प्रकारे लोकांची आरोग्याची स्थिती बिघडली का? त्याच्यावर आले लसीकरण तयार, लसी तयार झाले, लसीकरण आणि आपल्या जगातील अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो, याच्यावरही काही प्रश्न तत्कालीन येतात का? सध्या तुम्हाला माहित असेल की आपण ऐकते एक गोष्ट की अंतराळवीर. अंतराळवीर म्हणजे काय? तर जे आकाशामध्ये पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन आकाशातील ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करणं किंवा काय त्या ठिकाणच्या उपग्रहांची दुरुस्ती करायची अशा प्रकारची काम करतात त्याला स्पेस वॉकर वॉकर म्हणतात, अंतराळवीर म्हणतात. तर आता काही 3 अंतराळवीर सध्या त्या स्पेस सेंटरमध्ये अडकलेले आहेत आणि त्याचं सर्वात महत्वाचं नाव तुमच्या लक्षात आलेलं असेल, सुनीता विलियम्स. तर असे काही चालू घडामोडीमध्ये तत्कालीन काही घटना घडतात त्याच्यावर अचानक आपल्या प्रश्न होतात. तर सुनीता विलियम्स या त्या स्पेस सेंटरमध्ये अडकलेल्या आहेत अशा बातम्या आपण ऐकते. ही कशासाठी गेले असतील, त्या कोणत्या देशाच्या असतील, त्यांचं काम काय असतं, अशा प्रकारची माहिती आपल्याला प्राथमिक स्वरूपात असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच पुढे होणाऱ्या स्पर्धा असतील किंवा झालेल्या एखाद्या खेळाच्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धेमध्ये मिळवलेले पदक बारीक असतील, या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या आपण भाषाविषयी सांगण्यात यानामध्ये जे काही घटक निवडलेले होते त्या घटकाचं आपल्या ठिकाणी स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तर यानंतरचा पुढचा भाग आपला या घटकावर आधारित कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेत येऊ शकतात किंवा आलेले आहेत त्याचा आपण या ठिकाणी सराव घेऊया, अभ्यास करूया. आता पहिलाच प्रश्न येतो त्याग तपासणी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे? स्वॅब तपासणी आपल्या लक्षात आलं असेल. स्वॅब तपासणी ही जी काही तपासणी आहे ती कोरोना काळामध्ये
देण्यात आलेली होती. तर या तपासणीवरून काय सिद्ध करायचे होते की संबंधित व्यक्तीला कोरोना झालेला आहे का किंवा नाही त्याचं प्रमाण काय, त्या गोष्टी आपल्याला कळत होत्या का. तर याचे पर्याय पा, स्वाईन कोरोना रिझिस्टा दोन हे काय असतात पर्याय, ते जवळचे असतात म्हणजे दोन पर्याय एकदम चुकीचे असतात. ज्या ठिकाणी आपले कोरोना कोरोना काळामध्ये आले होते घरोघरी बदल जाऊन व्यक्तिशाली अशा प्रकारची तपासणी करून घेत होते. प्रश्न दुसरा आहे का आपल्याकरता, कॉम्प्युटर म्हणजे काय, संगणक म्हणजे काय. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत का. पहिला पर्याय प्रश्न सोडवले, दुसरा पर्याय साठवले, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय संगणकाचं महत्वाचं काम आपण लक्षात मागे सर्वात महत्वाचं काम जनन तिसरा प्रश्न सुद्धा आपल्या संगणकावर येतो. या ठिकाणी संगणकात म्हणजे मी ज्या फोटो करते जे काही समोर स्क्रीनवर दिसत पडद्यावर दिसत त्याला काय म्हणतात. या ठिकाणी पर्याय मॉनिटर, प्रिंटर, सीपीयू, माउस. त्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे का, बरोबर असेल. मॉनिटर हे टीव्हीच्या पडद्यासारखं आपल्याला दिसणारं साधन आहे की ज्याचा संगणक वापरताना आपल्याला ते वापरावं लागतं. चला पुढचा प्रश्न घेऊ. चौथा प्रश्न आहे की आपण जे काही आपल्या अभ्यासक्रमाविषयी जे शालेय कार्यक्रम असला हे कार्यक्रम कुठे पाहतो. तर आपल्या जिल्हा परिषद मार्फत आपण ठिकाणी आपण रूल ऑफ इंग्लिश याबाबतच ध्वनिफीत ऐकतो का. आणि या ध्वनिफीत ऐकताना आपण साऊंडचा आपल्या शाळेचे त्याचा वापर करतो. तर शालेय चित्रवाणीचे कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्याला कोणते पात्र तर पर्याय क्रमांक आहे दूर संचार, दुसरा पर्याय आता श्रवण, दुसरा पर्याय दूर ध्वनी, चौथा पर्याय दूरदर्शन. तर याच योग्य पर्याय आहे उत्तर आहे दूरदर्शन. हे शालेय चित्रवाणी पाहण्याचे साधन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न पाचवा आहे का, आकाशातील ग्रहगोलांचे निरीक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते. आकाशातील ग्रहगोलांचे निरीक्षण करण्यासाठी आकाशातील ग्रहगोल म्हणजे आपली आपल्याला माहित आहे की पृथ्वी, मंगळ, शुक्र हे जे काही ग्रह आहेत आपले आणि यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पृथ्वीमध्ये एवढ्या प्रमाणे दिसत नाही. अशा वेळेस त्यांचे निरीक्षण करायचे किंवा अभ्यास करायचे. तर यासाठी शास्त्रज्ञ त्यासाठी कोणते साधन वापरतात. पर्याय पहिला पर्याय दिली
त्यानंतर दुर्बीण, त्यानंतर दूरदर्शन आणि मोबाईल. तर याचे योग्य पर्याय तुम्हाला माहित आहे का? योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन काय आहे? दुर्बीण. ही आपल्या खगोल शास्त्रज्ञ, ज्यांना काय म्हणतात खगोल शास्त्रज्ञ, हे शास्त्रज्ञ दुर्बिणीच्या साह्याने अंतराळातील आकाशातील विविध ग्रहगोलांचे ताऱ्यांचे निरीक्षण करून माहिती मिळवतात. त्यासाठी त्यांना दुर्बिणी हे साधन जिंकण्याची आवश्यकता असते. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक म्हणजे अक्षरे कागदावर इंक बोर्ड मजकूर तयार करता येतो. म्हणजे हा प्रश्न कशाच्या संबंधित आहे? तर हा प्रश्न संगणकाच्या संबंधित. आता प्रिंट होऊन येणे म्हणजे तुम्हाला जे उत्तर या शब्दामध्ये सापडलेलं असेल ते संगणकाचे आउटपुट साधन आहे की जे प्रिंटर या प्रिंटर मधूनच छापून आता या ठिकाणी प्रिंट होऊन येणं छापून येतं. तर ते कुठे करता येतं? तर पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे. प्रिंटर. प्रश्न सहावा. मध्ये अक्षरे कागदावर प्रिंट होऊन मजकूर तयार करता येते. तर याचा योग्य पर्याय आहे प्रिंटर. पर्याय क्रमांक तीन. प्रश्न सातवा आहे का? काही शब्द आपल्याला मराठी भाषेसाठी इतर भाषेतून विचारता येतात. उदाहरणार्थ इंग्रजीतील शब्द विचारले जातात आणि त्याचा आपल्या मराठी भाषेतील पर्यावरणाच्या क्षेत्रात असतात. असे काही प्रश्न असतात. तर त्याच्यामधील एक प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक सातवा. सेक्रेटरी या इंग्रजीतील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायाचे शब्द कोणता? सेक्रेटरी. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत का? अध्यक्ष, सचिव, मुख्य आणि सरचिटणीस. जी एखादी संस्था असते त्या संस्थेमध्ये जे कार्यरत पद असतात त्या कार्यरत पदांविषयी आपल्याला या ठिकाणी चिंता करणार. पण त्यात अध्यक्ष असेल तर इंग्रजीत त्याला पर्यायाचे शब्द सेक्रेटरी काय म्हणतात मराठी? प्रश्न आठवा आहे. खनिज पारिभाषिक शब्दाच्या गटात पर्यायापैकी कोणता शब्द बसतो? आता पारिभाषिक शब्द हे घेताना त्या संबंधित एक आपण काय केले ठिकाणी गट केले. मी ते शब्द वाचतो खालचे. कॅशियर, मॅनेजर, चेक, डिमांड ड्राफ्ट आणि अमाऊंट. आता हे शब्द तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे कोणत्या विभागाशी संबंधित आहे. नक्कीच हे बँकिंग विभागाशी म्हणजे बँकेच्या संबंधित एक शब्द आहे. मग या शब्दाशी जोडणारा खालील चार पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता तो आपल्याला शोधायचा. तो बसत ना या ठिकाणी काय विचारलं? चार पर्यायापैकी एक बसत ना म्हणजे तीन बसतात हे पण माहित असतं. म्हणजे वर दिलेल्या पर्यायाशी संबंधित संलग्न असणारे त्या प्रणालीशी संबंधित तीन पर्याय आहेत एक नाही तो आपल्याला शोधायचा. तर आपल्या त्यासाठी अगोदर पर्याय वाचावे लागतील. पहिला पर्याय कॅशलेस, तिसरा पर्याय पासबुक, तिसरा पर्याय एक्सपायर बुक, चौथा पर्याय चेक बुक. हा सध्या आपल्याला ऑनलाईन पद्धतीमध्ये हे कॅशलेस हा शब्द सगळ्यांना माहित आहे. कॅशलेस व्यवहार होतात म्हणजे कुठेही प्रत्यक्ष पैशाची देवाणघेवाण त्या स्वरूपात होत नाही. कागदी नोट असेल आपण प्रत्यक्ष देत नाही परंतु ऑनलाईन पद्धतीमध्ये आपण त्या एकमेकांना पाठवतो आभासी स्वरूपामध्ये. पासबुक तुम्हाला माहित आहे बँकेच्या संबंधित आहे आणि स्क्वायर बुक हे तुमच्या दप्तरात असेल. स्क्वायर बुक आणि बँकेचा काही संबंध आहे कारण नाही. चेकबुक हा बँकेत संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्क्वायर कलम. त्यानंतर प्रश्न क्रमांक नववा पहा. क्रिकेट हा कोणता खेळ आहे? पायथन जंबर कसे होणार? क्रिकेट हा खेळ कोणता आहे? तर आता पुढे गेलेली ती वाचूया. मैदानी, चेंडूचा, बॉलचा, धावांचा. आपल्याला लगेच त्याशी काय संबंधित आहे ना? बरेच जण म्हणून चेंडूचा आहे, धावांचा आहे. परंतु ते उत्तर देता असणार नाही. आपण सुरुवातीला या घटकाची माहिती घेताना पाहिजे का? खेळाचे प्रकार आहेत, सांघिक आहे, वैयक्तिक आहे, मैदानी आहे. तर क्रिकेट हा मैदानी खेळ आहे, सांघिक स्वरूपाचा खेळ आहे.
म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे बऱ्याच जबाबदारी पहिल्या चला पुढे प्रश्न दहावा पुढे ठिकाणी घेतलेला पाठ गणितातील आकडेमोड करण्यासाठी अमनने संगणकाची अद्ययावत तयार केली. आता या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे पण स्टार केलेलं आहे पाठ हे दोन शब्द संगणकाची अद्ययावत मग या शब्दासाठी योग्य पर्याय एवढा हा संगणकाची संबंधित शब्द आहे पाठ संगणकाची आज्ञावली याच्याशी पर्यायवाची इंग्रजी शब्द संबंधित काय असेल म्हणजे पर्यायवाची आपण अगोदर पहिला आहे कॅल्क्युलेटर दुसरा आहे कीबोर्ड तिसरा आहे सॉफ्टवेअर चौथा आहे प्रोग्राम. तुम्ही याच्यातील एक शब्द नेहमी ऐकलेला आहे तुमच्या घरामध्ये भाऊ बहीण कोणी इंजिनियर असतील किंवा कुटुंबामध्ये असतील लाटेवाटेमध्ये असतील तर एक शब्द याच्यातला तुम्ही नेहमी ऐकलेला आहे तो आयडिया सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय असतात ते संगणकाला आज्ञावली म्हणजे त्याच पद्धतीने बनवलेली एक सॉफ्टवेअरची जी काही चीप असते किंवा आज्ञावलीची जी काही क्रमावली असते त्याला काय म्हणतात सॉफ्टवेअर म्हणतात. आणि या सॉफ्टवेअरवरच खूप मोठे जिटीचे आणि अवघड किचकट असे कामं सहज केले जातात. ते आपण सहज म्हणतो बँकिंग क्षेत्रामध्ये किती लाखो लोकांचे अकाउंट आहेत परंतु आपल्याला दिलेल्या अकाउंट नंबर प्राप्त तिथे क्षणामध्ये बँकेतील खातं ओपन होतं. त्यासोबत आपलं आधार कार्ड असेल आधार कार्डचा वापर या ऑनलाईन क्षेत्रामध्ये केला जातो की तो व्यक्ती कोण आहे कुठला आहे त्याचे ठसे त्याचे डोळ्याचे सर्व काही काही अपडेट करून ठेवलं जातं. आता वाहनांच्या बाबतीत सुद्धा तसं झालेलं आहे की वाहन आपण खरेदी केल्यावर त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं आरटीओ विभागामध्ये आता सुद्धा ते चिप पद्धतीमध्ये सर्व येत असतात. तर अशा प्रकारचे सॉफ्टवेअर की जे या संगणकाच्या बाबतीत मराठी आपल्याला संगणकाची अध्यावली करतो हा पर्याय या प्रश्नाचं अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन सॉफ्टवेअर. प्रश्न क्रमांक 11 होता भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता. आपण आपल्या सुरुवातीच्या स्पष्टीकरणामध्ये पाहिलेले का तर अर्जुन पुरस्कार तिसरा आहे शौर्य चौथा आहे पद्मभूषण. तर सर्वांना माहित आहे की भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे भारत रत्न आहे. प्रश्न 12 वाली आहे किती सांगली कोई खेळा सांगली उत्कृष्ट कामगिरीचा बारे खेळाडू संगीत असेल नैतिक असेल या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला कोणता पुरस्कार दिला. तर याचे पर्याय आहेत पहिला द्रोणाचार्य चेसर अर्जुन पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार. आपल्या समजलेल्या स्पष्टीकरणामध्ये पाहिला होता जो द्रोणाचार्य पुरस्कार कुणाला दिला जातो तर खेळाडूला मार्गदर्शन प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तींना कोच करणं द्रोणाचार्य पुरस्कार. चेसर हा या एकदम अचूक पर्याय आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्कार जर पाहिला तर यामध्ये आपल्याला संगीत आणि नियंत्रित खेळामध्ये उत्कृष्ट काम करत आहे खेळाडूला हा अर्जुन पुरस्कार दिला जातो. पर्याय क्रमांक 3 उत्तर या प्रश्नाचं चूक आहे. चला प्रश्न पाहिजे ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भाग नाही क्रीडा प्रकारात या प्रकारामध्ये रजत पदक मिळवलं
तो ऐसा करना होगा तो मुझे कह दो कि कुछ सुनील कर दे देश को पर किसी की बात नहीं की सुनना पर एक नमन इच्छा निरस्त करता यानी इतना टिकी मोड़ अपने देश का नाम बदले दोनों दिला दिए दोनों के चार प्रश्न तो अधिक उत्तर आए पड़े हैं पर एक नमन इच्छा निरस्त करता त्या ठिकाणी प्रश्न 14 आहे 14 वा विद्यार्थ सतमशील असताना वीर मरण आल्यास भारतीय सैन्य दलातून सैन्यामध्ये आपण पाहतो देशाचं रक्षण करतात आणि जनताला अशा प्रकारे वीर मरण देते तर अशा सैनिकांना आपल्या भारत सरकारकडून सैन्य दलाकडून अतिउच्च जो शौर्य पुरस्कारामधील पुरस्कार आहे तर तो आहे पर्यक्रम 2 इंटरनॅशनल स्पेस सेंटर मध्ये सध्या कोणत्या महिला अंतराळ घटना घडतात
अठारह प्रश्न है, अभ्यासक्रम की शालेय पुस्तके 29 वर्षा तैयार करते अपन जी पुस्तके घेतल्यावर अभ्यास तो शाळेमध्ये पुस्तके आपल्याला कोण देतात, कोण तयार करतो, कोण छापतो, तर याविषयी या प्रश्नाविषयी पर्याय आहे आपण पर्यायामध्ये काय बाल गर्दी शाळेचा पर्याय जिल्हा परिषद चौथा पर्याय बाल काय बाल तर आपल्या पाठ्यपुस्तकं लिहिलेलं असतं का फक्त तुमच्या लक्षात आहे तर वाचलं काय वाईट बाल भारती या बालभारती संस्थेकडून अभ्यासक्रमातील शालेय पुस्तके तयार केल्या जातात ती आपल्यापर्यंत अभ्यासासाठी वितरित होतात का आपण लोकल पाठ्यपुस्तकं आपल्याला मी शिक्षण शासनाकडून मिळतात प्रश्न विसावा काय ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी मोबाईल मध्ये क्षेत्रासाठी कामासाठी वापर व्हॉट्सअप असेल संदेश असे काही आपण आर्थिक व्यवहार करतो असे काही ऍप आपल्या मोबाईल मध्ये असतात पर्याय फोन पे गुगल पे व्हॉट्सअप गुगल पे तर या ठिकाणी फोन पे गुगल पे आता व्हॉट्सअप सुद्धा आर्थिक पैसे पण मिळू शकतात तर याचा काही एसएमएस उपयोगी पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 गुगल पे हे हा पर्याय जो काय आहे तो आपल्याला ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी ऍप नाही हे अचूक उत्तर आहे तर त्याप्रमाणे आपण भाषाविषयक सामान्य ज्ञानामध्ये जे घटक घेतले होते खेळाडू शौर्य पुरस्कार संगणक बँक प्रणाली साथीचे रोग अशा विविध घटकावर आपण या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये आपण माहिती मिळवली आणि त्या सर्व आधारित जवळपास पूर्ण 18 ते 20 प्रश्न याच्यावर अभ्यासले नक्कीच तुम्हाला आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील आणि आपल्याला कोणत्या घटकांविषयी माहिती असणं आवश्यक आहे ह्या आजच्या तासिकेच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे काही ज्ञान आहे हे कुठं पाठ्यपुस्तकात मिळणार नाही आपण रोज टीव्ही पाहतो वर्तमानपत्र वाचतो काही गोष्टी शाळेमध्ये आपल्याला सांगितल्या जातात अशा घडणाऱ्या बाह्य गोष्टीविषयी आपल्याला माहिती ठेवणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर किमान 1 ते 2 प्रश्न आपल्याला या रस्त्यावर येतात जे काही घटक आहे याची थोडीशी माहिती नेहमी आपल्या एका वहीमध्ये टीव्ही पाहतोमध्ये सुद्धा काही बातमीपत्रामध्ये सुद्धा आपल्याला घटनाची माहिती त्याची नोंद आपण ठेवली तर आपल्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस असे प्रश्न येतात त्यावेळेस आपण त्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकतो अशा प्रकारे आजच्या या तासिकेमध्ये आपण शिकलेल्या घटकावर तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि माहिती मिळाली तर त्याच्यावर प्रश्न तयार केला आणि तिथे प्रश्नांचे पर्याय तुम्ही मांडा म्हणजे त्याची अचूकता आणखी वाढेल त्याच्यामुळे पाठांतरापेक्षा तुमच्या लक्षात येण्याची जी काही आहे आयडिया आहे ती जास्त जोपासली जाईल आणि अचूक पर्यायाकडे तुम्ही जाऊ शकता आणि मिळेल अशा पद्धतीने आजच्या माझ्या क्लासिकेबाबत मी अपेक्षा ठेवतो आज जो तास या ठिकाणी झाले यासाठी आम्हाला
जी संधि दी अल्लाह के हम अहमदुद्दीन इतना से निकल श्रीलंका हम चीते श्रीलंका में दे इतने बोले का सीधा देखो हम चीते कार्य कर क्या तीन चार सरकार ने आज यह ठिकाने मतास मला देता आला आणि जी आता जी मला जी संधी दिली त्याबद्दल